अहेरीच्या राजकीय घराण्यात मुलगी आणि वडिलांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झालाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. माणिकचंद ऑक्सिरिच प्राउडली इंडियन. सहा सप्टेंबरच्या जनसन्मान यात्रेतील भाषणादरम्यान मंत्री आत्राम यांनी मनातील खदखद ही जनतेसमोर बोलून दाखवली आणि त्यानंतर जिल्ह्यातच नाही तर राज्यात याविषयी चर्चा सुरू झाली. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाग्यश्री आत्राम यांच्यासोबत काय बोलणं झालं याची माहिती दिली. भाग्यश्री आत्राम मला भेटलेले आहेत. त्यांची त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा आहे. निवडणूक लढण्याविषयी आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही, पण मी जाणार आहे 12 तारखेला. त्यावेळी बहुतेक त्यांची माझी भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनसन्मान यात्रेत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली मुलगी आणि जावई यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलंय. मुलगी भाग्यश्री आणि जावई यांच्या राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटातील कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहेत. कुणी आमचे घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत. या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत. जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले 40 वर्ष, त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आता नुकताच आता घेणार आहेत, त्या घरफोडी करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत. त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. या लोकांनी आपला धोका दिलेला आहे. या लोकांनी धोका दिलेला आहे. त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे. त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपल्या समुद्रामध्ये निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. हे काय चाललंय? ठीक आहे, पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना? जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाच्या, तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे? तुमचं काय काम करणार आहे ह्याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल. पक्षफोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करतोय असा आरोप नाव न घेता अजित पवार गटाचे नेते आणि अहेरीचं प्रतिनिधित्व करणारे राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर केलाय. एक मुलगी गेली तरी अजून एक मुलगी आणि मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमची कशी होईल असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. खरं तर मंत्री आत्राम लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र वेळेवर तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळेच त्यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं. मात्र त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम, जावई ऋतुराज हलगेकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्यानं घरातच सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळं आजपर्यंत धर्मराव बाबा यांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत. दरम्यान या सभेनंतर पुन्हा एकदा अजित पवारांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळलं. आयरीमध्ये तुम्ही की भाऊ कुटुंब जर फुटलं तर त्याचा बोलून झालंय पुन्हा काय विचार मला जे वाटतं ते मी बोलत असतो. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीत मी उभं राहावं हीच लोकांची मागणी होती, मात्र आता मतदारसंघात फिरताना जनतेचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळेच मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. ही माझ्यासाठी शेवटची निवडणूक असेल असं आत्राम म्हणाले होते. आणि त्यांनी या घोषणेनंतर तयारी सुरू केल्यानं या घराण्यात सत्ता संघर्ष सुरू झालाय. एकूणच राज्यात सुरू असलेल्या या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.